कोल्हापूरच्या बाजारपेठेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाजी आणि फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. कोबी, डब्बू, गवार, भेंडी, वांगी यांच्या दरात वाढ झालेली नाही, मात्र बिनिस, आले आणि वरण्याचे दर 100 पुढे आहेत, तर गाजर, कारली आणि काकडी यांचे दर कमी झालेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात फारसा चढ उतार झालेला नाही. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात फळभाजी आणि पालेभाजीची आवक कमी होऊ लागली आहे. आज मार्केट यार्डात कोबीची 595 पोती आवक झाली, वांगी 574 बॉक्स, टोमॅटो 1512 कॅरेट, हिरवी मिरची 571 पोती, ढबू मिरची 541 पोती, गवार 204 पोती, कारली 101 बॉक्स, भेंडी 347 करंडी, दोडका 159 बॉक्स, बीन्स 17 पोती, दुधी भोपळा 118 बॉक्स, गाजर 212 पोती, फ्लॉवर 571 पोती, कोथिंबीर 48,200 पेंडी, मेथी 5,000 पेंडी, पालक 2,500 पेंडी अशी आवक झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिर आहेत. कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग 20 रुपये, आजचे दर प्रतिनग 20 रुपये. वांगी प्रतिकिलो 50 ते 60 रुपये, प्रतिकिलो 50 ते 60 रुपये. टोमॅटो प्रतिकिलो 25 ते 30 रुपये, प्रतिकिलो 15 ते 20 रुपये. हिरवी मिरची प्रतिकिलो 80 ते 90 रुपये, प्रतिकिलो 60 ते 70 रुपये. ढबू मिरची प्रतिकिलो 80 रुपये, प्रतिकिलो 80 रुपये. गवार प्रतिकिलो 80 रुपये, प्रतिकिलो 80 रुपये. भेंडी प्रतिकिलो 40 रुपये, प्रतिकिलो 40 रुपये. बीन्स प्रतिकिलो 120 रुपये, प्रतिकिलो 120 रुपये. हिरवा वाटाणा प्रतिकिलो 100 ते 120 रुपये, प्रतिकिलो 100 ते 120 रुपये. दुधी भोपळा प्रतिनग 20 रुपये, प्रतिनग 15 रुपये. गाजर प्रतिकिलो 100 रुपये, प्रतिकिलो 70 रुपये. आले प्रतिकिलो 100 ते 120 रुपये, प्रतिकिलो 100 ते 120 रुपये. फ्लॉवर प्रतिनग 20 रुपये, प्रतिनग 25 रुपये. दोडका प्रतिकिलो 60 ते 80 रुपये, प्रतिकिलो 60 रुपये. कारली प्रतिकिलो 60 रुपये, प्रतिकिलो 60 रुपये. काकडी प्रतिकिलो 60 रुपये, प्रतिकिलो 50 रुपये. वरणा प्रतिकिलो 100 रुपये, प्रतिकिलो 120 रुपये. लसूण प्रतिकिलो 200 ते 250 रुपये, प्रतिकिलो 200 ते 250 रुपये. कोथिंबीर प्रतिपेंडी 20 रुपये, प्रतिपेंडी 20 रुपये. मेथी प्रतिपेंडी 20 रुपये, प्रतिपेंडी 20 रुपये. पालक प्रतिपेंडी 10 रुपये, प्रतिपेंडी 15 रुपये. कांदापात प्रतिपेंडी 15 रुपये, प्रतिपेंडी 15 रुपये.